काय तुमचे काय आता या स्मारका संबंधित काय पुढचे प्लॅन्स आहेत? म्हणजे सुरुवातीला पुढचे प्लॅन सांगण्याच्या अगोदर मी सर्वांना जयभीम करतोय. माझं नाव किसन थूल, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मी सचिव आहे. ही जी जागा आहे, बाबासाहेबांच्या पदस्पर्श आणि पावन झालेली भूमी आहे. बाबासाहेब इथे 48 वेळा येऊन गेलेत. तळेगावला 23 एकर, वडगावला 13 एकर, कातवीला 5 एकर अशी 41 एकर जागा बाबासाहेबांनी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी खरेदी केली होती. त्यानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही. बाबासाहेब गेल्यानंतर ही जागा 1/1960 ऍडमिनिस्ट्रेशन जनरल मुंबई यांनी विकल्या गेली. हा बंगला सुद्धा दुसऱ्याच्या ताब्यात होता. आम्ही स्मारक समितीच्या माध्यमातून 8 वर्ष संघर्ष केला. तो संघर्ष आम्ही रस्त्यावर न करता कायदेशीर मार्गाने केला आणि 26 एप्रिल 2012 हा बंगला ताब्यात आला. आता आपण जे विचारलं की पुढचे प्लॅन काय, बाजूला शेजारी जागा आहे 29 गुंठे, ती 29 गुंठी जागा आम्हाला मिळावं म्हणजे स्मारकास मिळावं अशी आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करतोय. परंतु शासन दरबारी त्याप्रमाणे दखल घेतली जात नाही. म्हणून जनतेस आम्हाला विनंती आहे की 26 एप्रिलला वर्धापन दिवस असतो, त्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी जर इथे आलं आणि एक आपला ताकद दाखवली तर ही जागा 29 गुंठे स्मारकासाठी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.